नमस्कार. श्रीपाद उमरेकर सादर करत आहेत आठवणीतल्या कविता. रसिक हो नमस्कार. मी सुधीर गाडगिळ आपलं मनापासून स्वागत करतो. कविता अगदी लहानपणापासून बरोबर असणारी, पण आपण जसजसे मोठे होत जातो तशी ती शब्दांची आवर्तनं पुन्हा पुन्हा मनामध्ये फेर धरतात. त्या वयातले मित्र मैत्रिणी पुढे आयुष्यात भेटतात तेव्हा बालवयातल्या त्या कविता आठवण्याची गंमत काही औरच असते. तेव्हा ते फक्त कविता नसतात, ते आपलं भाबडं भावविश्व असतं. अशाच कवितांमधल्या मधुर हुरहुरीतनं म्हणजे नॉस्टेल्जियातून आठवणीतल्या कवितांचा मुक्त खजिना सुंदर स्वरसाजानं नटवून पुन्हा एकदा आपल्या भेटीला आणलेला आहे. आठवणीमधल्या कविता स्वरस्पर्शाने मोहरल्या, आठवणीमधल्या कविता स्वरस्पर्शाने मोहरल्या, आपणास घेऊन संगे त्या पुन्हा गाऊ लागल्या. कधी साधे भोळे शब्द, शब्दांची कधी आरास, बाल मनाला मात्र आनंदाची ही रास. संपले बाल्य केव्हाच, परी संगत नाही सुटली, त्या शब्दांची मोहकता कविता आठवणीमधली. घेऊन आलो भेटीला शब्दांचा मुक्त खजिना, घेऊन आलो भेटीला शब्दांचा मुक्त खजिना, आपणही पुन्हा आठवावे शब्दांची हीच प्रार्थना. अशा विविध भावना, छटा, विषय शब्दात बांधून आपल्या शैलीतून रसिकांपर्यंत पोहोचवणारे कितीतरी कवी आपल्याला लाभले. आपल्या लढीवाळ शब्दांनी त्यांनी आपल्या मनावर अधिराज्य केलं. याच शब्दांच्या खजिन्यातली काही रत्न आम्ही आपल्यासमोर आणली आहेत, तुमच्या आमच्या सर्वांच्या आठवणीतल्या कविता.